मी जगदीश आणि आपण पाहतात MNNews महाराष्ट्र. मुंबई वगळता उर्वरित राज्याला वीज पुरवठा करणाऱ्या महावितरण कंपनीची जमा खर्चाचे गणित पार कोलमडून गेले आहे. एप्रिल ते ऑक्टोबर या काळात तब्बल 15,100 कोटीची तूट आली आहे. पुढील वर्षभरात आणखीन 14,000 कोटीचा तोटा सहन करावा लागणार आहे. त्यामुळे कर्ज वाढणार असल्याची भीती महावितरणने आपल्या अंतर्गत आर्थिक अहवालात मांडली आहे. एप्रिल ते ऑक्टोबरमध्ये वीज खरेदी, कर्मचाऱ्याचे वेतन, प्रशासकीय खर्च, देखभाल, कर्जाची परतफेड यासाठी महावितरणच्या तिजोरीतून सुमारे 45,700 कोटी खर्च झाले, तर वीज बिलांची वसुली सबसिडी आणि फ्रँचायझीपोटी 30,600 कोटी मिळाले. त्यामुळे तूट 15,000 कोटींवर झेपावली. गेल्या वर्षी सरासरी मासिक तूट 428 कोटी होती. कोरोना काळात औद्योगिक वाणिज्य वीज वापर कमी तर घरगुती वीज ग्राहकांचा वापर जास्त होता. त्यामुळे क्रॉस सबसिडीचे गणित बिघडले. औद्योगिक आणि वाणिज्य ग्राहकांना 3 महिन्यासाठी स्थिर आकारात सूट द्यावी लागली. वीज ग्राहकांना सवलतीचे आणि बिल माफीचे आमिष दाखवले जात होते. वीज ग्राहकांना वीज पुरवठा करण्यासाठी महावितरण वीज निर्मिती करणाऱ्या कंपन्याकडून वीज खरेदी करते. त्या खरेदीपोटी 11,000 कोटी रुपये महावितरणने थकविले आहेत. त्यामुळे कंपन्यांची अवस्था ही बिकट आहे. कोरोना काळात थकबाकी आणखीन वाढल्याने एकूण गोंधळात गोंधळ झाला आहे. एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीतील तूट भरून काढण्यासाठी रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशनकडून 2,500 कोटी, राष्ट्रीयकृत बँकाकडून 1,100 कोटी आणि सेल्स साईड डिस्काउंटिंगच्या माध्यमातून 5,791 कोटी उभारण्यात आले. ऑक्टोबर अखेरपर्यंतचे एकूण कर्ज 37,939 कोटीपर्यंत वाढले. मार्च 2020 पर्यंत महावितरणच्या एकूण 46,794 कोटी थकबाकीपैकी घरगुती, औद्योगिक आणि वाणिज्य ग्राहकाकडे 1,906 कोटी तर कृषी पंपांची थकबाकी 38,591 कोटी होती. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत RCI ग्राहकांनी 27,160 कोटीपैकी 21,000 कोटीचा भरणा केला. त्यामुळे आर्थिक अहवालातील निष्कर्षानुसार वर्षभरात 14,000 कोटीचा तोटा महावितरण कंपनीला सहन करावा लागणार आहे.